म्हणून त्याचा डोळा फोडण्याचं त्यांच्या हातून कार्य झालं, त्यांचं वर्ष चुकतंय, दहशत आहे नाही, हा अहंकार आहे त्यांना। या अहंकारापोटी ते बोलतायत की बाळासाहेब म्हणजे उद्धवजींचे पिताश्री म्हणून ती शिवसेना आमची। मग बाकी दोन जे दोन सुपुत्र आहेत ते बाळासाहेबांचेच आहे ना। प्रेस कॉन्फरन्स झाली, राज्य दहशती खाली असं ते म्हणतायत, बरोबर उद्धव आदित्य ठाकरेच्या सभेमध्ये झालेला नाही, त्यांचं फक्त वर्ष चुकत आहे। राज्य 2020 मध्ये आणि 21 मध्ये दहशती खाली होतं, जेव्हा खासदार नवनीत राणांना अटक झाली, जेव्हा त्या ठिकाणी पत्रकार आपल्या विरुद्ध आपल्या टीव्ही चॅनल मध्ये चालवतो म्हणून दिवाळीच्या दिवसात अटक झाली, नेव्हीच्या रिटायर्ड अधिकाऱ्यांनी कॉमेंट केली म्हणून त्याचा डोळा फोडण्याचं त्यांच्या हातून कार्य झालं, त्यांचं वर्ष चुकतंय, दहशत आहे, आतंक होता, पण तो 2021 मध्ये उद्धव ठाकरेजी जेव्हा मुख्यमंत्री झालेत, विश्वासघात करून जनतेच्या मनाचा अनादर करून तेव्हा हा दहशतवाद। सभेमध्ये खोटी गर्दी होती असं देखील बोललं जातं, एकनाथ शिंदेची सभा झाली मुख्यमंत्र्यांची, गोळ्यांच्या टोप्या घालून लोक बसवलेत, काय बसवलं नाही, हा अहंकार आहे त्यांना। या अहंकारापोटी ते बोलतायत। 16 आमदारांचं नेतृत्व करणारे आज अशा पद्धतीने दुसऱ्यांना हिनवण्याच्या ऐवजी आज सरकार महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, पण नेहमीच ते भावनिक साथ घालतात की बाळासाहेब म्हणजे उद्धवजींचे पिताश्री म्हणून ती शिवसेना आमची। मग बाकी दोन जे दोन सुपुत्र आहेत ते बाळासाहेबांचेच आहे ना, मग ते शिंदे गटात आहे ना, त्यांची बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये जर आपल्या पित्याचा वारसा ते चालवत असतील, ते एका मुलाची बाळासाहेब आणि दोन मुलांचे बाळासाहेब नाही, हे कोणती नवीन कौटुंबिक व्यवस्था निर्माण झाली? आज सामना में भी कहा गया है कि कांग्रेस पे हमला किया गया, एक तरीके से उनको कहा गया कि नाना पटोले जिम्मेदार थे, जिस तरह सरकार गिरी, नाना पटोले ने अध्यक्ष पद का इस्तीफा दिया था, उससे सरकार संकट में आई, जो एनडीए के बीच का जो रिफ्ट है वो खुल के सामने आने लगा है, आपको लगता है? देखो भाई साहब, उनका मुझे लगता है कि उनमें क्या चल रहा है ये देखने की आवश्यकता नहीं। हमारा काम ये सत्ता के लिए नहीं सत्य के लिए है, अधर्म के लिए नहीं धर्म के लिए है, विश्वासघात के लिए नहीं है तो जनता को विचारों के आधार पर विकास के लिए है। ऐसे समय में उनमें क्या चल रहा है, वो क्या कर रहे हैं, इसमें ज्यादा भाष्य करने की मुझे लगता है कि आवश्यकता नहीं है। भारतीय जनता पार्टी और स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे की शिवसेना आरपीआई आठवले गट ने मजबूत होकर जनता के साथ में अपना संवाद बढ़ाना चाहिए, विकास कार्य को पहुंचाना चाहिए। तो ये चुनाव ये बाय प्रोडक्ट है, चुनाव ये लक्ष्य उद्दिष्ट नहीं हो सकता, चुनाव ये सेवा का माध्यम है, ये हमारा साध्य नहीं है।